नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याकडे एक छान शेशी मैत्रीण आलेली आहे, तिचं नाव आहे प्रणिती, आणि ती आपल्याला करून दाखवणार आहे मँगो रवा एगलेस केक। तर त्यासाठी लागणारं साहित्य ती दाखवत आहे। रवा 1 1/4 कप, साखर 1/2 कप, मिल्क 1 कप, मँगो पल्प 1 कप, घी 1/4 कप, व्हॅनिला एसेन्स 1/2 टीस्पून, व्हिनेगर 1 टीस्पून, आणि बेकिंग सोडा 1/2 टीस्पून, आणि बेकिंग पावडर 1 टीस्पून, आणि मनुके आणि बदाम तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता। आवडीनुसार आपण मनुका आणि बदाम वापरू शकतो। आपण याच्यामध्ये काजू, पिस्ता, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालू शकतो, आणि महत्वाचं म्हणजे टुटी फ्रुटी तर खूपच मस्त लागते, तर आपण ह्याच्यामध्ये टुटी फ्रुटी सुद्धा घालू शकतो। आता आपण बटर मिल्क बनवून घेऊया। आता आपण काय करतोय, बटर मिल्क बनवून घेतोय। त्यासाठी प्रणितीने 1 कप दूध घेतलेलं आहे। दूध हे नेहमी रूम टेम्परेचर वर असावं, थंड असू नये, जास्त उकळलेलं पण नसावं। आणि व्हिनेगर आपण त्यामध्ये टाकतोय, व्हिनेगर, आणि त्याला 4 ते 5 मिनिट मिक्स करायचंय। हा प्रणिती छान आता विस्क करून घेते आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया 5 ते 6 मिनिट, आणि 1 1/4 कप, हा 1/4 कप आपण रवा घेतलेला आहे। रवा बारीक असू किंवा मोठा असू तरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेणार आहोत। आपण 1/4 कप रवा घेतलाय, 1 1/2 कप। आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करूया। रवा छान बारीक करून घेतलेला आहे। यात आपण साखर टाकूया। हे पहा, असं आपण बारीक रवा करून घेतलेला आहे, त्यामध्ये 1/2 कप साखर टाकून घेत आहे, आणि परत एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आपण हा साखर आणि रवा मिक्स करून बारीक करून घेतलाय, आणि हा एकदम बारीक झालेला आहे। आपण साखर मोठी घेतली होती, अख्खी साखर घेतली होती, पिठी साखर घेतली नव्हती, आणि आपण म्हणून ती मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया। आपण यावेळेला आपण चाळलं नाही तरी चालतं, कारण आपण हे छान मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठली गुठळी नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ह्या दुधामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। आपल्याकडे जर फ्रेश दही असेल ना, तर आपण दुधाच्या ऐवजी दही सुद्धा घेऊ शकतो, पण आता माझ्याकडे ताजं दूध दही नव्हतं म्हणून आपण दुधाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर दही असेल तर ते पण आपण घेऊ शकतो। यामध्ये नीट फेटून घेऊया आपण। हा, एकही गुठळी ठेवायची नाही, आणि छान रवा मिक्स करून घ्यायचा। आपण यामध्ये जवळजवळ हा 2 आंब्यांचा मँगो पल्प आहे, फ्रेश मँगो पल्प, तो टाकून छान मिक्स करून घेऊया। आता आंब्याचा सीझन आहे आणि ताजी फळं छान लागतात, तर आपण हा ताजा, जसं रंग किती छान आहे पहा, हापूस आंबा आहे। फ्रूट टाकू शकता, हो, वॉटरमेलन, ऍपल, काही टाकू शकता, त्या टेस्ट खूप छान येते। पण आपण इथे मँगो टाकलेला आहे, आता आंब्याचा सीझन आहे आणि रंग खूप छान आलेला आहे। आपण कुठलाही दुसरा फूड कलर घालत नाही, हा नॅचरल रंग आहे। आता आपण ह्याला 1 तास रेस्ट करण्यासाठी ठेवूया। आपण हे बाजूला ठेवूया, त्यामुळे आपला रवा छान फुगून येईल, हा फुगून येईल, सॉफ्ट होईल, त्यासाठी आपण हे 1 तास बाजूला ठेवणार आहोत। आपण यामध्ये तूप टाकलेलं आहे, हे तूप 1/4 कप आहे, ह्याला मिक्स करून घ्यायचं एकदम नीट। बरोबर, यात पण काही लम्स नाही राहिले पाहिजे, पण आता केक तुमचा पूर्ण फुलणार नाही नीट। आता आपण छान हे फेटून घेतलेलं आहे। आता आपण हे 1 तास आपण रेस्ट करण्यासाठी, छान रवा फुगण्यासाठी ठेवणार आहोत, तर आपण हे 1 तास ठेवून देऊया। आपण हा हार्ट शेपचा मोल्ड घेतलेला आहे, हार्ट शेप मोल्ड घेतलेला आहे, तूप टाकून घेऊया आपण। हा, त्याला आपण ग्रीस करून घेणार आहोत, त्यासाठी थोडस तूप घालता येते, थोडस लावायचं छान, ती सर्वीकडे तूप लावून घेते आहे, त्यामुळे असं ग्रीस केल्यामुळे आपला केक आपल्या टीनला चिटकत नाही,
आणि इजीली निघतो. थोडंसं घेते आहे, कमी पडलेलं आहे म्हणून. केकचा टीन ग्रीस करून घेतलेला आहे. यात आपण एक आपण खाली खाली चिपकू नये म्हणून आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने बटर पेपर टाकून घेत आहोत. त्यामुळे आपला केक थंड झाल्यावर निघण्यास फार इझी होतं, सोपं होतं म्हणून आपण असं बटर पेपर टाकून घेत आहे टीनमध्ये. आणि नीट सेट करून घेऊया. हा, आणि छान नीट सेट करून घेत आहे प्रणिती. यात थोडंसं अजून तूप टाकूया आणि वरून पण थोडं तूप टाकून छान ग्रीस करून घेत आहे. आपण खाली कुकरमध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि फुल गॅसवर आपण 10 मिनिटासाठी कुकर रिहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. आपण झाकणाची रिंग काढलेली आहे, रिंग आणि शिट्टी काढलेली आहे आणि आपण झाकून ठेवून देऊया 10 मिनिटासाठी आपण हे रिहीट करायला ठेवलेलं आहे. आपण एक तास ठेवलेलं हे झालं आहे. स्मेल फुल मँगो सारखं खूप छान येतोय. आता आपण यात व्हॅनिला इसेन्स टाकूया. आपण व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून टाकत आहोत. बेकिंग सोडा 1/2 टीस्पून आणि बेकिंग पावडर 1 टीस्पून आणि मी काही मनुके कापून लावून ते टाकूया. हा, मनुके चिरून घेतले ते आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. आणि बदामचा क्रश करून घेतले आहे. बदाम आपण असे छान कुटून घेतले आहे. अजून मिक्स करून घेऊया. नीट छान मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण हे जवळजवळ आपण 1 तास छान मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि आपला रवा छान मऊ झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे आणि बॅटर हे असं असलं पाहिजे. नीट फ्लोईंग कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. आणि आता छान फेटून घ्यायचंय. 1-5 ते 7 मिनिटं चांगलं फेटायचंय. हे फेटणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपला केक सॉफ्ट होणार आहे. एकाच डिरेक्शन मध्ये फेटायचंय म्हणजे हवा छान खेळती राहते आणि आपला केक छान असा सॉफ्ट होतो. आपण मिश्रणात केक टिनमध्ये टाकले जे आपण तुपासोबत ग्रीस केलेला आहे. आपण केकचं बॅटर आपला ग्रीस केलेला केक ट्रेमध्ये टाकून घेत आहे आणि हा 10/6 इंच आहे. आपण हार्ट शेप घेतलेला आहे, आपल्याला हवा तो आकार आपण घेऊ शकतो. आपण टीन मध्ये मिश्रण टाकलेलं आहे. आता आपण हे थोडस टॅप करून घेऊया, त्यामुळे हवेचे एअर बबल्स निघून जातील आणि आपल्या केक छान इव्हनली बेक होईल. हे करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे बदाम आणि मनुके लावून आपण हा केक डेकोरेट केलेला आहे. यामध्ये साईडने बदाम लावलेले आहेत, मध्ये एम पण मनुक्याने काढलेला आहे. आपला कुकर प्रीहीट झालेला आहे. आपण 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेला आहे. आपण केक मध्ये हा टीन ठेवून घेत आहे. 10 मिनिटं प्रीहीट केलेला कुकर आहे आणि जर आपल्याला ओव्हन मध्ये करायचं असेल तर आपण 180 डिग्री वर 1-30 मिनिटं ठेवायचं असतो. तर आपण आपण 30 मिनिटं ठेवायचं आहे पण मध्ये एकदा चेक करून घेऊया झाल्यावर. आता आपण याचं झाकण लावून घेऊया. झाकणाला आपण रिंग लावली नाही आणि आपण विसल पण लावली नाही, शिट्टी पण लावली नाही. आणि आपण हा हाय फ्लेमवर 10 मिनिटं ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर आपण गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून 20 मिनिटं बेक करून घेणार. आता 20 मिनिटं 20 मिनिटं झालेली आहे. आपला केक छान फुललेला आहे. टूथपिक टाकून बघेल जर हा मध्यभागी आपण टूथपिक टाकून बघूया आपला केक झालाय की नाही. अजून त्याला अजून व्हायला पाहिजे, जरा चिकटत आहे. आपण परत अजून 1-15 मिनिटं ठेवूया. बघूया 40 मिनिटं झालेली आहे आणि आपण टेस्ट करूया. आपण टूथपिक टाकलेली आहे आणि क्लिअर आली आहे. गॅस बंद करून घेऊया. हा, आपण गॅस बंद करूया. केक छान भाजलेला आहे, छान फुगलेला आहे, स्मेल पण खूप छान येतोय.
मँगोचा स्मेल येते. हा मँगोचा स्मेल येते आणि प्रणिती खूप खुश आहे. काढून घेतोय आता आपण. अशा प्रकारे आता झालेला आहे आणि आपल्याला तो थंड करून घेऊया आणि मग थंड झाला काढूया. अशा प्रकारे आपला मँगो रवा केक झालेला आहे. खूप सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. आपला केक खूप छान असा सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे. खूप असा स्पॉन्जी झालेला आहे. आणि असाच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त आहे.